सोलापूर तालुक्यामधल्या कारंबा इथं अवैध गुटखा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला आणि या छाप्यामध्ये 4,65,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. अमीर शेख या व्यक्तीनं घरामध्ये गुटख्याचा अवैध साठा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घरातल्या भिंतीमध्ये मोठे कप्पे करून गुटख्याची पोती लपवून ठेवण्यात आली होती. या कारवाई दरम्यान गुटखा विक्रेता पळून गेला तर एजंट म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.